नाच महाराष्ट्र नाच, एक दिल खेचक अदाकारीची राज्यव्यापी नृत्य स्पर्धा, नक्षत्र डान्स अकॅडमी आणि फ्लोलेस डान्स स्टुडिओ आयोजित विविध प्रकारच्या 10 विभागात पार पडणाऱ्या या स्पर्धेत आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी. परीक्षेचे विशेष आकर्षण किड्स लावण्यवती आणि सुपर मॉम. महाराष्ट्रातील 20 पेक्षा जास्त जिल्ह्यात ऑडिशन घेऊन ग्रामीण आणि शहरी भागातील गुणी कलाकारांना आपली कला दाखवण्याची संधी. फेस्टिवल सीझन मध्ये पुण्यातील कलाकारांना खास भेट म्हणून ऑडिशन न देता सेमी फायनल मध्ये थेट सहभागी होण्यासाठी हे आग्रहाचं निमंत्रण. राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या ऑडिशन मध्ये सहभागी होऊ न शकलेल्या स्पर्धकांना मिळेल थेट सेमी फायनल मध्ये प्रवेश. संपर्क मोहन कुमार जादू सर, अरुण गौडा, मोबाईल नंबर 9371299451 किंवा 8668321899. 16 आणि 17 सप्टेंबर 2017 लोणी काळभोर येथे सेमी फायनल, तर 18 आणि 19 सप्टेंबर रोजी गणेश कला क्रीडा मंदिर पुणे येथे ग्रँड फिनाले. सौजन्य हिंदू गर्जना प्रतिष्ठान, माननीय धीरज घाटे साहेब, नगरसेवक, पुणे महापालिका. विशेष आभार प्रवीण नाना काळभोर, लोणी काळभोर, अविनाश पप्पू बडदे, गणेश सोरटे. नाच महाराष्ट्र नाच. जनतेच्या रक्षणाचं व्रत जपणारी पोलिसांची खाकी वर्दी पाहिली की माणसांच्या मनात कायम त्यांच्याबद्दल एक दरारा निर्माण होतो. जनतेच्या संरक्षणाबरोबरच रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिकतेचं भान जपलंय वाशिम जिल्हा पोलिसांनी. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या कल्पनेतून पार पडलेलं हे रक्तदान शिबिर शेकडोंच्या संख्येनं यावेळी दाते या शिबिरासाठी उपलब्ध होते. सदरक्षणाय खलनिग्रहणायची शपथ घेऊन 24 तास जनतेची सेवा करत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम पोलीस प्रशासन करते. मात्र याही पुढे जाऊन वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी महारक्तदान शिबिराचं आयोजन करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. स्थानिक जुन्या पोलीस मुख्यालयाच्या हॉलमध्ये आयोजित महारक्तदान शिबिरात मोक्षदा पाटील यांनी रक्तदान करून या शिबिराचं उद्घाटन केलंय. शेकडो पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील यावेळी रक्तदान केलंय. सुरुवातीला मान्यवरांची भाषणे देखील झालीत. पोलिसांच्या खाकीचा रंग एकच आहे आणि रक्ताचा रंगसुद्धा एकच आहे. कुणाला रक्ताची गरज भासल्यास हे कोणत्या जातीचे धर्माचे आहे याचा विचार केला जात नाही. याप्रमाणे सर्वांनी जातीय सलोखा राखण्याची व रक्तदान करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी आपल्या मनोगतातून केलंय. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आम्ही हे जे महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचा मूळ उद्देश हाच आहे की ज्याप्रमाणे आमच्या युनिफॉर्मचा आमच्या वर्दीचा रंग एक आहे त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या रक्ताचा सुद्धा रंग एकच आहे. आपण सर्वजण स्त्री पुरुष जात धर्म पंथ गरीब श्रीमंत या सर्व भिंती तोडून रक्त शेवटी आपल्या सर्वांचं एकच आहे. ही भावना आमच्या स्टाफमध्ये आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये तसेच सर्व पब्लिकमध्ये ही भावना रुजावी आणि नुसती शब्दांनी नाही तर कृतीतून आपण समाजाला देणं लागतो आणि ही आमची आमची शब्द आणि आमची कृती एक आहे हे दाखवण्यासाठी आणि एक सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा एक एफर्ट म्हणून या शिबिराचं आम्ही उद्घाटन आणि इथे अतिशय यशस्वी पद्धतीने त्याचं सुरुवात झालेली आहे. आम्ही स्वतःसुद्धा आता जस्ट ब्लड डोनेट केलेलं आहे आणि आम्हाला त्याच्याबद्दल अतिशय चांगली भावना आमच्या मनामध्ये येत आहे. मी सर्वांना हेच आवाहन करेन की त्यांनी सुद्धा आपण समाजाप्रती देणं लागतो या भावनेतून आणि समाजातली एकता आणि समानता वाढावी म्हणून जे काही आपण आपल्या आपल्या परीने करू शकतो ते सर्वांनी जरूर करावं. यावेळी विचारपीठावर अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक प्रियंका मीना, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य अधिकारी डॉक्टर जनार्दन जानभुरणकर उपस्थित होते. सदर शिबिर पार पडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे ठाणेदारांसह पोलीस अधिकारी कर्मचारी व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जीवन अमृत रक्तपेढीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलाय. यावेळी मारवाडी युवा मंच, रक्तदान ग्रुप वाशिम व पत्रकार बांधवांनी यावेळी सहकार्य केलंय.
प्रतिनिधी पंकज गाडेकर, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, वाशिम.